लोकसंख्या आणि वसाहती प्रतिकूल हवामान आणि अपुऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे या भागात विरळ लोकसंख्या आहे राजस्थान राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे अडतीस टक्के लोकसंख्या थर वाळवंटात राहते थरचे वाळवंट जगातले दाट लोकवस्तीचे वाळवंट आहे येथील लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला त्र्याऐंशी व्यक्ती इतकी आहे याचे कारण असे की थरचे वाळवंट हा दाट पूर्वेचे गंगेचे खोरे व पश्चिमेचे सिंधू खोरे यामधील संक्रमण पट्टा आहे स्थलांतर आक्रमणे आणि लोकसंख्येची पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरे हे सर्व सातव्या शतकापासून या प्रदेशात सुरू आहे वाळवंटातील वसाहती केंद्रित आणि विरळ आहेत येथील लोकांचे राहणीमान निम्न स्तराचे आहे थर वाळवंटात प्रामुख्याने हिंदू मुस्लिम आणि शीख धर्माचे लोक राहतात लोकनृत्य आणि लोकगीतांची येथील लोकांना खूप आवड आहे वाळवंटातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हे आहेत उत्तरेकडील आणि पश्चिम व विद्युत प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारल्याने या क्षेत्राचे शेतीसाठी पुनर्भरण झाले आहे कातडी कमावणे आणि लोकर उद्योग हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत लोकसंख्या आणि प्राण्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अनियंत्रित गुरे चराई आणि लागवडीमुळे वनसाधन संपत्ती नष्ट झाली आहे आणि मृदेच्या सुपिकतेला धोका निर्माण झाला आहे जोधपूर हे या प्रदेशातील सर्वात मोठे शहर काटेरी वनाच्या पट्ट्यात आहे बिकानेर आणि जैसलमेर ही शहरे प्रत्यक्ष वाळवंटात वसली आहेत पर्जन्य जलसंचयन निम्न दर्जाचे भूजल आणि नद्या व कालवे या जलस्रोतांचा अभाव यामुळे पश्चिम राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष आहे या समस्येचा सामना करण्यासाठी स्थानिक लोक कुंड म्हणजेच टाक्या जोहड म्हणजे तळी तालाब म्हणजे कायमस्वरूपी तलाव यांचे बांधकाम करतात अनेक प्राचीन काळातील या पाणी साठवण्याच्या प्रणाली पुनरुज्जीवित केल्या जात आहेत या प्रणालींविषयी आपण शिकूया पावसाचे पाणी पिण्यासाठी कुंडमध्ये साठवतात परंपरागत पायऱ्यांच्या विहिरीला बावडी म्हणतात या बावडीमधून सर्व धर्माचे लोक पाणी काढून वापरू शकत त्यातील बऱ्याचशा आता वापरात नाहीत पृष्ठभागावरून वाहणारे पाणी शेतीसाठी साठवून ठेवण्याचा बांधकामाचा एक नामी नमुना म्हणजे खादीन होय याचे खास वैशिष्ट्य असे की रेतीयुक्त पठाराच्या खालच्या टेकडीच्या उतारावर लांब म्हणजे शंभर ते तीनशे मीटर आडवा दगडी बांध बांधतात टंका म्हणजे भूमिगत छोट्या टाक्या बिकानेर मधील बहुतेक घरांमध्ये टंका परंपरेने आढळतात या टंका मुख्य घरात किंवा अंगणात पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या वर्तुळाकार छिद्र करून कडेने सुंदर चकाकणारे चुनखडक लावून बांधत असत या टंका बरेचदा फरशांनी सुंदर सजवल्या जात त्यामुळे पाणी थंड राहत असे झिरपणारे पाणी गोळा करण्यासाठी टाक्यांजवळ दहा ते बारा मीटर खोल खड्डे खणले जातात त्याला कुई असे म्हणतात अल्प पावसाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी कुई वापरतात मुख्यत्वाने पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या समाज विहिरींना बावडी म्हणतात यातील बऱ्याचशा विहिरी जुन्या काळातल्या आहेत बंजारा समाजातील लोकांनी त्या बांधल्या होत्या त्यातील पाण्याचे बाष्पीभवन प्रमाण अत्यल्प असल्याने त्यात दीर्घकाळ पाणी साठून राहते